सबस्क्राईब नेस द बेल आयकनिसन अपडेट नमस्कार मित्रांनो टेक्निकल एस एम डब्ल्यू आय टी अक्कलकोटे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पॅरल ब्लॉक पॅरेल ब्लॉकमध्ये महत्त्वाचे सहा पॉइंट आपण बघणार आहोत त्यामधील पहिला पॉइंट आहे टाइप्स दुसरा पॉइंट आहे मटरियल तिसरा पॉइंट आहे ग्रेड्स चौथा पॉइंट आहे यूज पाचवा पॉईंट आहे साईज आणि सहावा पॉईंट आहे स्पेसिफिकेशन पहिला पॉईंट आहे टाईप्स सर्वसामान्यपणे उपयोगात आणले जाणारे पॅरेल ब्लॉक हे पुढील दोन प्रकारचे आहेत त्यामधील पहिला आहे सॉलिड पॅरेल आणि दुसरा आहे ॲडजस्टेबल पॅरलल पहिला आहे सॉलिड पॅरल सॉलिड पॅरल ब्लॉकचा उपयोग मशीनशॉप किंवा वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणात करतात हे पॅरल ब्लॉक स्टीलपासून किंवा आयताकृती क्रॉस सेक्शनमध्ये बनवतात हे वेगवेगळ्या लांबीचे व क्रॉस सेक्शनमध्ये साईजमध्ये मिळतात दुसरा आहे ॲडजस्टेबल पॅरलल ॲडजस्टेबल पॅरलमध्ये दोन टेपर ब्लॉक्स समावेश असून ते टंग व गृह असेंब्ली एकमेकांवर सरकणारे असतात हे पॅरल ब्लॉक ॲडजस्टेबल येतात व वेगवेगळ्या उंचीचे सेट करता येतात दुसरा पॉईंट आहे मटेरियल पॅरल ब्लॉक हे हाय स्पीड स्टील किंवा स्टीलपासून बनवतात तिसरा पॉईंट आहे ग्रेड्स पॅरल ब्लॉक हे ग्रेड ए व ग्रेड बी या दोन ग्रेडमध्ये बनवितात ग्रेड एचे ब्लॉक अचूक रूम टाईप कामासाठी असतात आणि ग्रेड बीचे ब्लॉक हे जनरल मशीन शॉपमध्ये वापरतात चौथा पॉईंट आहे यूज सॉलिड व अडजेस्टेबल पॅरेलचा उपयोग मशिनिंग करताना जॉबचे समांतर म्हणजेच समपातळीत सेटिंग करण्याकरिता करतात तसेच या ब्लॉकचा उपयोग जॉबवर मशनिंग करताना त्या ऑपरेशनचे चांगले निरीक्षण करता यावे याकरिता वाईस अथवा मशीन टेबलवर पकडलेले जॉब वर उचलण्यासाठी करतात पाचवा पॉईंट आहे साईज पॅरल ब्लॉकचे साईज सॉलिड पॅरलचे साईज देताना त्याची जाडी रुंदी आणि लांबी देतात खालील टेबलमध्ये दे, या पॅरल ब्लॉकचे ग्रेड व साईज दिली आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या टेबलमध्ये ग्रेड साईज दिलेली आहे या ग्रेड व या साईजमध्ये सॉलिड पॅरलल ब्लॉक उपलब्ध असतात दुसरं आहे ॲडजस्टेबल पॅरलरची रेंज आणि साईज खालील टेबलमध्ये दिलेले आहे तुम्ही इथे बघू शकता उंचीची रेंज आणि लांबींची रे लांबी हे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल यामध्ये ॲडजस्टेबल पॅरल ब्लॉक उपलब्ध असतात सहावा पॉईंट आहे स्पेसिफिकेशन प्रकार ग्रेड व साइज आणि नंबर ऑफ द इंडियन स्टँडर्डनुसार करतात यामध्ये आपण पहिल्यांदा सॉलिडचा बघणार आहोत त्यानंतर ॲडजस्टेबलचा बघणार आहोत पहिला आहे सॉलिड सॉलिड पॅरल ए दहा गुणुले वीस गुणुले दीडशे आय स्टँडर्ड बेचाळीस एक्केचाळीस दुसरा आहे ॲडजस्टेबल पॅरलल सोळा गुणुले वीस इंडियन स्टँडर्ड म्हणजे आय एस बेचाळीस एक्केचाळीस अशा पद्धतीने सॉलिड आणि ॲडजेस्टेबलचे स्पेसिफिकेशन देतात अशा पद्धतीने हा धडा इथे संपलेला आहे मित्रांनो मागील व्हिडिओ बघितले नसल्यास तुम्हाला स्क्रीनवर एक बॉक्स दिसत असेल त्या बॉक्सला टच करा आणि मागील सर्व व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी फोटोला क्लिक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओ मी रोजच्या रोज अपलोड करत असतो त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वात आधी तुम्ही ते व्हिडिओ बघू शकाल धन्यवाद